बस सेवा ही राज्यात सुरू झाली पूर्ण प्रवासी क्षमतेनं असा निर्णय घेण्यामागचं कारण काय आणि यामुळे एसटीला जरी थोडा फायदा होणार असला म्हणजे तोट्यात जी जात होती तरी कोरोनाचा प्रचार जास्त होणार नाही का आपलं काय म्हणणं? या बाबतीमध्ये आम्ही पूर्ण विचारांती हा निर्णय घेतला. आंतरराष्ट्रीय विमान प्रवासात किंवा बाकीचे जे प्रवास चालू आहेत यात देखील पूर्ण क्षमतेने सध्या विमान प्रवास चालू आहे. ट्रेनमध्ये देखील लोक पूर्ण क्षमतेने जात आहेत आणि म्हणून एसटीला परवानगी देताना आम्ही सगळ्या गोष्टींचा विचार करून या बाबतीत निर्णय घेतला की पूर्ण क्षमतेने एसटी चालली पाहिजे. आणि हे करत असताना आम्ही ज्या काही गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत केल्या आहेत त्याच्यामध्ये मास्क लावणं कंपल्सरी केलं आहे, त्याच्यामध्ये बसेस आमच्या प्रत्येक फेरीमध्ये सॅनिटाईज करून घेतो आहे, आम्ही लोकांना देखील बसेसमध्ये आम्ही तिथे सॅनिटायझर ठेवलेले आहेत की हात सॅनिटायझरने स्वच्छ करूनच त्यांनी बसमध्ये प्रवेश करायचा आहे. तर या सगळ्या सुरक्षा घेऊन आम्ही बस प्रवास पूर्ण क्षमतेने करण्याचं ठरवलं आहे. कारण असं आहे की आपणास माहिती आहे की गेले 5.5 महिने एसटी बिलकुल फक्त अत्यावश्यक सेवा सोडली तर एसटीचा पूर्णपणे प्रवास बंद होता. अगोदरच एसटी प्रचंड तोट्यात होती, त्यामध्ये ह्या करोनाचं सारखं संकट आलं आणि त्यामुळे एसटी अजूनही तोट्यात गेली. ह्या सर्व परिस्थितीमध्ये माझ्यासमोर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न कामगारांचे पगार हा आहे. एसटीतनं उत्पन्न फार कमी आहे आणि पगार जवळजवळ 300 कोटीचा आहे. म्हणून 2 महिन्यापूर्वी राज्य शासनाकडनं 550 कोटी रुपये घेऊन पगार केले होते. पुन्हा राज्य शासनाकडे मी पगाराची मागणी केलेली आहे. सोमवार किंवा मंगळवारी याबाबतीत बैठक आहे आणि या बैठकीत राज्य शासनाला विनंती केली आहे की एसटीच्या कामगारांचे पगार देण्यासाठी आपण मला पैसे द्यावेत, त्याचबरोबर बँकेतनं कर्ज काढून देखील पगार देता येत आहेत का, अशा प्रकारचा एक प्रयत्न माझा चालू आहे. परंतु पुढच्या आठवड्यामध्ये याबाबतीत नक्कीच सकारात्मक उत्तर मिळेल आणि एसटीच्या कामगारांचे असंच मी सांगू इच्छितो. कोरोनाचा प्रचार आणखी होईल अशी भीती नाही का? कारण ऑलरेडी आता 22-23 हजार दररोज रुग्ण सापडतात ग्रामीण भागात. नाही, आता जसं अनलॉककडे आपण जातोय तसंच प्रवासशी देखील जशा जशा कंपन्या चालू होत आहेत, जसं जसं आपलं महाराष्ट्र खुला होतोय तसं देखील आता सध्या ट्रेन्सची परिस्थिती आपल्याला माहिती आहे, ट्रेन्स नाही आहेत आणि त्यामुळे बसेसवरती प्रचंड लोड आहे आणि तेवढ्या बसेस अर्ध्या कॅपॅसिटीवरती धावणं हे महामंडळाला देखील परवडणार नाही आणि लोकांना देखील सुविधा मिळत नाहीत. आता लोकांना देखील कोरोनामध्ये कशी काळजी घ्यायची हे कळलेलं आहे. पूर्वी कसं होतं की फारच लोक भांबावलेले होते, आता लोकांना देखील कळतं. परंतु सगळं सुरक्षांचं पालन करून मला असं वाटतं की प्रवास करायला हरकत नाही आणि तशा पद्धतीचं मत आम्ही वैद्यकीय लोकांशी पण बोलून आम्ही घेतलेलं आहे आणि त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव जास्तीत जास्त पसरणार नाही किंवा कमीत कमी कसा होईल याची आम्ही काळजी घेतोय. परब सर, एकीकडे तुम्ही एसटी 100% क्षमतेनं चालवत आहात तर दुसऱ्या बाजूला अजूनही रेल्वे सेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपलब्ध झालेली नाही. खूप ताण आहे एसटी असेल किंवा बसेस असेल अशा यात मनसेनं असा इशारा दिलाय की जर तुम्ही रेल्वे सेवा सुरू केली नाही तर सोमवारपासून ते स्वतः सविनय कायदेभंगाची चळवळ म्हणजेच रेल्वेने प्रवास सुरू करणार आहे. मनसे काय करते किंवा त्यांना काय करायचंय हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही राज्य चालवताना लोकांच्या सुरक्षिततेचा देखील विचार केला पाहिजे. बस पूर्ण चालवताना आम्ही त्याच्यात स्टँडिंग घेणार नाही आहोत. आज रेल्वेमध्ये देखील आम्ही फेऱ्या वाढवलेल्या आहेत आणि हळूहळू आम्ही फेऱ्या वाढवतो आहेत. आपणच विचार करा की जर एकाच वेळेला जर रेल्वे सुरू झाली आणि त्याच्यात जर पूर्वीसारखी गर्दी झाली, एका डब्यात किती लोक खचाखच भरून जातात याची आपल्याला देखील जाणीव आहे. आणि जर अशा डब्यामध्ये 2-4 जर पॉझिटिव्ह लोक चढले तर ते एकाच वेळेला किती लोकांना प्रभावित करतील आणि किती लोक त्याच्यामुळे या करोनाचे बळी होतील याचा जबाबदारी मनसे घेणार आहे का?
याची जबाबदारी राज्य शासनाला घ्यायला पाहिजे आणि म्हणून राज्य शासन हळूहळू पावलं टाकते. आम्ही असं बिलकुल म्हटलेलं नाही की आम्ही रेल्वे चालू करणारच नाही आहे. आम्ही त्याचे टप्पे वाढवतो आहे. आता आम्ही त्यांच्या फेऱ्या वाढवलेल्या आहेत. मला असं वाटतं की दररोज एक एक दोन दोन आम्ही कॅटेगरी त्याच्यामध्ये प्रवासाला परवानगी देतो आहे. त्याच्यामुळे कोण किती घाई करते याच्यापेक्षा लोकांची सुरक्षितता आम्ही सगळी तपासून घेतो आणि त्यानंतरच आम्ही निर्णय घेतो. साहेब, पण आत्ताचं जर दृश्य बघितलं तर ज्या पद्धतीनं एस टी बसेस असतील किंवा सर्वसामान्य ज्या बेस्टच्या बसेस असतील ती जी गर्दी आहे, मनसेचं असं म्हणणं आहे की समजा या गर्दीत बेस्टमधून जर प्रवास केला तर कोरोना होणार नाही का असा सवाल त्यांनी उपस्थित केले. नाही, बेस्टमध्ये देखील आम्ही हाच प्रयत्न करतोय की जास्तीत जास्त मी देखील आता आपण बघताय कल्याण डोंबिवली इकडून एस टीच्या बसेस जास्तीत जास्त सोडायचा प्रयत्न करतोय. आम्ही हाच प्रयत्न करतोय. कोरोना तर कोणालाही होऊ शकतो, परंतु राज्य सरकारचं कर्तव्य आहे की प्रत्येक गोष्टीची काळजी घेणे. मनसेवाले जबाबदारी घेत आहेत का की पूर्ण रेल्वे आम्ही क्षमतेने सोडतो, एकाला देखील कोरोना होणार नाही, ही जबाबदारी आज कोणच घेऊ शकत नाही. परंतु सुरक्षिततेची काळजी घेणं ही आमची जबाबदारी आहे. त्यामुळे आम्ही सुरक्षिततेची काळजी घेऊनच प्रत्येक पाऊल आम्ही उचलत आहोत. परमसाहेब, आणखी एक विषय होता की विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आत्ताच काही वेळापूर्वी एक विधान केलं आहे की युतीचा ऑप्शन स्वीकारला नसता तर भाजप या निवडणुकीत 150 प्लस झाली असती. ही पश्चात बुद्धी आहे, हे त्यांनी ठरवायला पाहिजे होतं. हा काय आमचा प्रश्न नाही आहे ना. त्यांना त्यांना त्यांची गणितं त्यांच्यापाशी राहू देत. त्यांना आता सगळी गणितं सुचत आहेत. या बाबतीत आम्ही अजून काय बोलणार. पण आज इंदू मिलमध्ये जे बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे त्याचा पायाभरणीचा कार्यक्रम होता, अचानक हा कार्यक्रम रद्द करण्यात आला, त्यावरूनही विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. इतकी घाई का होती किंवा सगळ्या नेत्यांना विश्वासात घेऊन हा कार्यक्रम का केला? प्रश्न, हा कार्यक्रम MMRDAने आयोजित केला होता, परंतु ज्या वेळेला लक्षात आलं की या कार्यक्रमाला काही मोजकेच लोक हजर राहू शकतात, त्यावेळेला मुख्यमंत्र्यांकडे काही लोकांनी विनंती केली की एवढा मोठा कार्यक्रम आहे तर आपण हा कार्यक्रम ज्या वेळेला बऱ्याच लोकांना आपण आमंत्रित करू शकतो ह्याच्याशी संबंधित त्यावेळेला आपण घ्यावा, तर विनंती त्यांची मान्य केली आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ज्या वेळेला बऱ्याच लोकांना आपण आमंत्रण देऊ शकतो कारण फार मोठा कार्यक्रम आहे त्यावेळेला घ्यावा. नाही, पण सरकारमधलेच काही मंत्री होते त्यांनाही या कार्यक्रमाला उपस्थित नाही, मोजकेच दलित समाजाचे नेते होते, शरद पवार होते किंवा विरोधी पक्ष नेत्यांनाही ते मुंबईत असताना त्यांना प्रश्न म्हणूनच कार्यक्रम रद्द केला. कारण ह्याचं आयोजन होतं MMRDAकडे, MMRDA ह्याचं पूर्ण आयोजन करत होती. ज्या वेळेला लक्षात आलं सकाळी की ह्या कार्यक्रमाला सगळ्यांना निमंत्रण नाही आहे, ह्या कार्यक्रम फार मोठा आहे, ह्या कार्यक्रमात सगळ्या लोकांना बोलवायला पाहिजे आणि तेवढी व्यवस्था ज्या वेळेला करता येईल त्यावेळेला हा कार्यक्रम करावा, याच्यात चुकलं कुठे नाही. पण काल या कार्यक्रमाची रूपरेषा किंवा ते नियोजन नियोजन डिपार्टमेंट ठरवत, सगळी तयारी होत होती, पण नियोजन डिपार्टमेंट ठरवत असतं, नियोजन काय मुख्यमंत्री ठरवत नसतात. ज्या वेळेला मुख्यमंत्र्यांच्या समोर कार्यक्रम येतो आणि त्यांच्या जेव्हा लक्षात आलं की ह्याच्यात सगळ्या जे जे लोक अपेक्षित आहेत ते नाही आहेत ते असायला पाहिजे, तर त्यांनी रद्द केला कार्यक्रम. भाजपचे खासदार रावसाहेब दानवे यांनी सांगितलेलं आहे की शिवसेना आमच्यासोबत सत्तेत होती, त्यावेळी मराठा आरक्षणात कुठलाही रस शिवसेनेनं दाखवलं नाही, त्याच्या संदर्भातल्या बैठकींना शिवसेना कधीच हजर देखील राहिली. आता प्रत्येक जण बोलत राहील त्याला प्रत्येकाला, जसे आमचे शाखा प्रमुख पण खूप काही बोलतात, त्याला काही विरोधी पक्षांनी ते उत्तर देणार आहेत का? आणखी एक विषय होता कंगना राणावत यांचा की त्यांनी असं म्हटलंय की मुंबई महापालिकेच्या कारवाईवरून पुन्हा एकदा कंगनानं शिवसेनेला डिवचल्याचं दिसतंय, भांडणाची सुरुवात मी केली नाही पण शेवट मी करणार असा इशारा त्यांनी शिवसेनेला दिला. तिला आमच्या शुभेच्छा आहेत, तिने करावं जे तिला जे योग्य वाटतं ते. पाकव्याप्त काश्मीर, जिच्या मनात मुंबईची भावना पाकव्याप्त काश्मीर आहे, हिच्याबरोबर हिच्याबद्दल आम्ही काय बोलणार. ते लोकांनीच ठरवायला पाहिजे आता काय करायचं ते. महानगरपालिकेला जे योग्य वाटलं ते महानगरपालिकेने केलं, तिला जे योग्य वाटलं ते तिने करावं. महापालिकेच्या विरोधात 2 कोटीचा दावा कोर्टामध्ये केलाय, कोर्ट ठरवेल ना.
योग्य आहे का अयोग्य आहे ते. त्याचबरोबर तिनं उर्मिला मातोडकर जी मराठी अभिनेत्री देखील आहे तिच्या विरोधात तिनं क्षेपार्ह विधान केलं, त्यामुळे मराठी लोकांच्या मध्ये संतापाचं वातावरण आहे की तिनं सॉफ्ट पॉर्न स्टार म्हटलेलं आहे. याचा मराठी माणसं विचार करतील ना मुंबईतले, नक्कीच करतील आणि तो करायलाच पाहिजे. कार्यालयावर कारवाई झाली, अनधिकृत बांधकाम तोडलं महापालिकेनं, घरासंदर्भातल्या काही तक्रारी आहेत, घरावरही कारवाई होणार आहे. महानगरपालिका ठरवेल घरावर कारवाई करायची की नाही, कारण त्याची नोटीस तर 2018 मध्येच दिलेली आहे. तेव्हा तर काय कंगनाचं आणि शिवसेनेचं भांडण नव्हतं ना, त्याच्यामुळे महानगरपालिका ठरवेल. महानगरपालिकेच्या अखत्यारीतला हा विषय आहे.